स्टॉक दाखवून झालेला आहे, नवीन नवीन स्टॉक आलेला आहे. लवकरात लवकर जर येऊन वेलसदकर टायगर स्टोअरला व्हिजिट करा आणि असंच जर नवीन मटेरियल येत असेल येत राहिला तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहू युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, वेलसदकर अँग्लर्स या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि चला आपण आता वेलसदकर टॅकल शॉप मध्ये जाऊ. अँग्लरची नवीन रिक्वायरमेंट होती, काय नवीन हँडलूम त्याला हवे होते, स्विम हवे होत्या, बरेचसे रबर सेट. तर आपल्याकडे स्टॉक अवेलेबल झालेला आहे, बघू शकताय. आपल्याकडे कमोडो साठी भरपूर मागणी होती, फायर टायगर साठी कमोडो 125 हे आपल्याकडं अवेलेबल झालेलं आहे, बघू शकता कलर. चार कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल. हा नवीन स्टॉक टाकला, नवीन स्टॉक आहे. चार सॉरी, आणखी एक पाच कलर अवेलेबल आहे त्याच्यात. रेडेड सुद्धा एक आहे. आणि याची प्राइसिंग किती आहे? याची प्राइसिंग आहे 400 रुपये. आणि हे कशासाठी यूज करतात? जिताड्यासाठी, तांबीसाठी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. जिताड्यासाठी तर भरपूर मोठा रिझल्ट आहे इथं. आणि मागच्या वेळेस सुद्धा स्टॉक टाकला होता, तो संपला, 2 दिवसातच संपला. त्यासाठी पुन्हा स्टॉक आणलेला आहे. म्हणजे आता बघा, आपला शॉप ओपन होऊन जवळजवळ 1 आठवडा झाला आहे बघा. आणि त्यातच आपले जास्त करून कमोडोलाच जास्त साठी भरपूर रिझल्ट. आणि कमोडो जिताडी सुद्धा एकदम जबरदस्त टार्गेट केलेले आहेत वरून. तर कमोडो झालाय. आता त्याच्यामध्ये एक आपल्याला एक फिशर किंग चालू येतोय. सेम कमोडोचीच रिलिव्हर आहे. हा सेमच दिसतंय. ते टेल सुद्धा सेम आहे आणि वेट सुद्धा सेम आहे. आणि फक्त प्राइस मध्ये, ज्याला कमी प्राइस मध्ये हवे असेल त्याला हा 350 मध्ये मिळून जाईल. म्हणजे हा नवीनच आहे. ओके. आणि कलर पण एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत. कलर पण आपल्याकडे 4 कलर अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरा आपल्याकडे लुकानाचा प्रेडिटर आलेला आहे. लुकाना प्रेडिटर, हा सध्या जिताड्यासाठी टार्गेट करण्यासाठी भरपूर मागणी यायची. बघू शकता कलर एकदम. 4 कलर अवेलेबल आहेत, अट्रॅक्टिव्ह कलर आहेत, मस्त आहेत. आणखी पुढे जायचं झालं तर आपल्याला हार्डवेअर मध्ये फिशर किंगचा 36 ग्रामचा हार्डवेअर अवेलेबल आहे आपल्याकडे. 36 ग्राम, 36 ग्रामचा, ज्याच्यासाठी कास्ट जास्त लांब होऊ शकते. त्याच्यावर त्याला जास्त, काही लोकांची रिक्वायरमेंट होते कास्ट जास्त लांब होत नाही. तर हे ह्याच्यामध्ये वजन आहे आणि हा 36 ग्रामचा आहे. कास्ट ह्याच्या लांब होते आणि ह्या जिताड्यासाठी टार्गेट करण्यासाठी ताम जिटी. तर आपल्याकडे आपल्या खाडीमध्ये जिटी नाही, पण ताम आणि जिताड्यासाठी बेस्ट लूर आहे एकदम. ओके. आणि त्याच्यासारखा साईज तुम्हाला एक कलर अवेलेबल आहे, मस्त कलर आहे. आणि ह्याच्यामध्येच सेम दुसरा एक आहे जो 25 ग्रामचा आहे. म्हणजे सारखाच, फक्त वेट सारखेच आहेत, फक्त वेट जरा कमी जास्त आहे. ओके. हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 कलर अवेलेबल आहे. आणि 36 ग्रामचा आहे ना, तो तुम्हाला 350 ला पडेल. आणि ह्याच्यामध्ये सेकंड मध्ये हा तुम्हाला 300 ला पडून जाईल. हा 25 ग्राम, हा 25 ग्राम आहे हा. आणि हा 36 ग्राम आहे. ओके. दोन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्याकडे अजून पॉपर आलेला आहे. पॉपरची सुद्धा भरपूर मागणी होती, मोठे पॉपर पाहिजे होते आपल्याला. पॉपर आले होते जिताडा टार्गेट करण्यासाठी. तर हे बघा, पॉपर मध्ये आपल्याला कलर कलर अवेलेबल आहेत. ओके. अरे हा तुम्हाला 300 ला पडेल. मस्त साईज पॉपर आहे. आता तुम्ही हुक पण चेक करू शकता. इथे जबरदस्त साईज आहे, जिताडा टार्गेट करण्यासाठी जबरदस्त पॉपर आहे. आणखी झालं तर आपल्याकडे श्रिम्प अवेलेबल झालेली आहे. ओके. म्हणजे श्रिम्पला मध्ये खूप जण विचारत होते आपल्याला. भरपूर जण बघत होते की श्रिम्प दादा टाक तर श्रिम्प आलेला आहे आपल्याकडे. श्रिम्प मध्ये सुद्धा 4 कलर अवेलेबल आहे. फायर टायगर टाईप, 4 कलर अवेलेबल आहे. पिंक आहे, व्हाईट, फायर टायगर आहे. आणि आपल्याकडे मडी वॉटर असते. मडी वॉटर साठी खास टार्गेट करण्यासाठी जिताडा
जास्त करून जिताडाला ताण टार्गेट करण्यासाठी श्रीम. आणि यांची प्राइस किती आता? यांची प्राइस आहे 400 रुपये. ओके, टू पीस आहे ते. आणि याच्यामध्ये 400 ला 2 येतील. ओके, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आणखी एक आपल्याकडे सिम अवेलेबल आहे सिंगल मध्ये. फायर टायगर आणि व्हाईट. हा, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 कलर अवेलेबल आहेत. आणि ह्याची प्राइस आहे 300 रुपये. ही 17 ग्रामची आहे आणि ही 13 ग्रामची आहे. म्हणजे असं जड खोल पाणी असेल तर तिथे खोल पाण्यात वेट आहे. म्हणजे डिपसाठी आपण यूज करू शकतो आणि ही सुद्धा ट्राय करू शकतो डिपसाठी असं नाही. आणखी आपल्याकडं बॅटरी टॅकलचं एक आपल्याकडे लोन आलेला आहे. बघू शकताय जिताडा ताम टार्गेट करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 कलर अवेलेबल आहेत. रेडेड आहे, मस्त कलेक्शन आहे. हा, 4 कलर अवेलेबल आहे आणि हे तुम्हाला 350 मिळून जातील. साडेची कास्ट सुद्धा लांब होते म्हणजे सगळे रिझनेबल रेट मध्ये आहेत. आपल्याकडे बरेचसे आलेले त्याला रिझनेबल रेट मध्ये मटेरियल हवे त्याच्यासाठी सुद्धा अवेलेबल होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे आपीचा अल्ट्रा लाईट आहे. लाईट साठी बरीचशी मागणी होती. लाईट पिशवीसाठी अवेलेबल लोकांची बरीचशी मागणी होती तर आपल्याकडे हा अल्ट्रा लाईट अवेलेबल झालेला आहे. आणि हा आहे 230 ला. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आणखी कर्ली टेल मध्ये आहेत ना? हे कर्ली टेल मध्ये आहेत आणि याचा रिझल्ट मस्त आहे. तुम्हाला सांगतो काम टार्गेट साठी जिताडा किंवा मेरिडीचा. ओके, याच्यामध्ये 4 कलर अवेलेबल आहेत. हे बघा आणि कर्ली टेल आहेत. यांची प्राइस आहे तुम्हाला 250 रुपये. ओके, 4 पीस अवेलेबल आहेत. आणखी आपल्याकडे जिगेट 21 ग्राम जिगेटची एक रिक्वायरमेंट होती. 21 ग्राम जिगेट पण अवेलेबल झालेला आहे आणि हा 21 ग्राम 250 रुपयाला आपल्याला जिगेट मिळेल. कुठल्या कंपनीचा आहे? लुकाना. लुकानामध्ये आहे. ओके, आपल्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे. आणि आता आपल्या शॉपमध्ये पेनच्या सुद्धा रील अवेलेबल झाले आहेत. 4000, 5000 आणि 6000 या तिन्ही व्हरायंटमध्ये आपल्याकडे पेनमध्ये रील अवेलेबल झालेले आहेत. बघू शकता त्यातली ही कुठली रील आहे? ही पेन मेटल फ्री आहे. ओके, ही 5000 रील आहे. एकदम मजबूत रील वाटते. एकदम मोठा फिश टार्गेट करायचा असेल तर ही तुम्हाला आवश्यकताच आहे. आणि ही रील बद्दल काय सांगायलाच नको. आपल्या अविनाश दानी याच्यामध्ये 37 किलोचा पाकिट टार्गेट केलेला आहे. बघू शकता आणि त्याची व्हिडिओ सुद्धा आहे. तिचा मॅक्स टॅग आहे 11.3 चा 3 केजीचा. आणि ही आपल्याला 10500 ला आपल्या इथं शॉप मध्ये मिळून जाईल. आणि बेट फिशिंग साठी आपले इथं बुक अवेलेबल झालेले आहे रेड गर्ल मध्ये. बघू शकता आपण बेट फिशिंग करतो त्याच्यावर मोस्ट बेट फिशिंग साठी. ओके, हे सुद्धा हुक अवेलेबल झालेले आहेत. आणि याची प्राइसिंग किती आहे? याची प्राइस आहे 270 रुपये. पॅकेट 100 पीस आहे त्याच्यामध्ये. ओके, तर हा सगळा आज आपल्याकडे स्टॉक नवीन अवेलेबल झालेला आहे. बघू शकताय आपला स्टॉक दाखवून झालेला आहे. नवीन स्टॉक आलेला आहे. लवकरात लवकर येऊन वेलसदकर टॅकर स्टोअरला व्हिजिट करा. आणि असंच जर नवीन मटेरियल येत असेल येत राहिला तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला मंडळी, जर आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.